गेली 85 वर्ष पुण्याच्या गणपती उत्सवाचं एक अतिशय आकर्षण राहिलेला प्रभात बँड 85 वर्षाची सुरेल परंपरा बंडोपंत सोलापूरकर आणि त्यांच्या दोन भावांनी ज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि आज सोलापूरकर घराण्यातील चौथी पिढी या बँड वादनामध्ये कार्यरत आहे. माझ्या बरोबर आहेत श्रीपाद सोलापूरकर, विनायक सोलापूरकर, शेखर सोलापूरकर, प्रशांत सोलापूरकर आणि आहोत सोलापूरकर. यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या मालिकेतल्या आजच्या भागात. नमस्कार. नमस्कार. प्रभात बँडची परंपरा पुढे नेणारे दुसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व आपण करता श्रीपाद सोलापूरकर. श्रीपाद दादा, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे कार्याध्यक्ष पुनीत बालन यांच्या संकल्पनेमधनं लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव ही मालिका आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांची गणपती उत्सवाच्या संदर्भातल्या आपण बोलतो आहे. आज आपण तुमच्याशी गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत. स्वर्गीय बंडोपंत सोलापूरकरांचे आपण ज्येष्ठ चिरंजीव, प्रभात बँडची स्थापना कशी झाली, त्याच्यामागं काय गोष्ट आहे, काय संदर्भ आहे? प्रभात बँडची स्थापना करणारे बालचंद्र, विनायक आणि रामचंद्र हे तिघं जण सोलापूरकर बंधू हे पूर्वी ब्रिटिश बँडमध्ये वाद्य पॉलिश करायला गायचे. बर. आणि त्यातले रामचंद्र आणि विनायक हे समर्थ व्यायाम मंदिराच्या बँडमध्ये शिकायला जायचे. बर. ते बासरी वगैरे वाजवायचे. तर त्यावेळेला त्यांना असं डोक्यात कल्पना आली की हा असं बँड ब्रिटिशांसारखं आपण सिव्हिलमध्ये का काढवलं आहे. म्हणून मग 1938 साली आमचा आजोळकडनं गाव थेऊर चिंतामणीचं हो, तिथली जी जमीन होती ती 300 रुपयात गाण ठेवून पहिली वाद्य दसऱ्याच्या दिवशी 6 वाद्य आणले. बर. आणि बँडचे म्हणजे मुहूर्तमेढ त्या दिवशी लावली. बर. आणि 1938 साली रमा माधव पुण्यतिथी कार्तिक महिन्यामध्ये अष्टमीला येते त्या दिवशी थेऊरला रमाबाईंची जी पालखी सतीच्या वृंदावनावर जाते हो, त्या मिरवणुकीमध्ये पहिल्यांदा वादन केलं. बर. आणि त्या हाच तागायत 85 वर्ष ही परंपरा अजूनही चालू आहे. वा वा, तुम्ही एक सेवा म्हणून तिथं वादन करता सलग 85 वर्ष. बँडची स्थापना झाल्यानंतर मग प्रतिसाद कसा होता किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वादन करायला तुम्हाला कधी बोलवायला लागले लोक? 1938 पासून मग लोक बोलवायलाच लागले. बर. की अरे असं असं बँड, मग त्यावेळेला बँडचा ड्रेस काय होता, खाकी हाफ पॅन्ट, खाकी हाफ शर्ट, गुलाबी स्कार्फ आणि गुलाबी फेटे असा बँडचा त्यावेळेला ड्रेस होता. मग ते लोकांना अप्रूप वाटायचं, अरे वेल ड्रेसमधला बँड आहे, व लोक बोलवायचे. हा काळ सगळा पारतंत्र्यामधला होता. हो. जसा गणेशोत्सव ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा देण्यासाठी म्हणून सुरू केला, तसं त्या काळामध्ये प्रभात बँडने काही अशा पद्धतीच्या कमिटमेंटने काम केलेलं आहे का? हो. 1942 चॅलेंज जाव आंदोलनाची जी पुण्यामध्ये मिरवणूक निघाली होती, कॅम्पामधनं निघाली होती, तर त्यावेळेला प्रभात बँड होता आणि त्यावेळेला वंदे मातरम गाणं वाजवलं. तर ब्रिटिश लोकांनी त्यावेळेला अडवलं. बर. आणि आमचे जे 7-8 लोक होते वाजवणारे सगळ्यांना लष्कर पोलीस ठाण्यामध्ये स्थानबद्ध केलं होतं. हो. म्हणजे पुण्यामध्ये जेवढे बँड कार्यरत आहेत आज मितीला, त्याच्यात सगळ्यात सिनियर ज्येष्ठ म्हणजे प्रभात बँड. प्रभात बँड. तुम्ही गणपती उत्सवाशी संदर्भामध्ये तुमची काही खास आठवण आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा ना. गणपती उत्सव म्हणजे 71 युद्धाच्या वेळची म्हणजे मला स्वतःला आठवते ती आठवण अशी, मी त्यावेळेला 14 वर्षाचा होतो. बर. तर त्यावेळेला पहिल्यांदा मिरवणूक रात्री 8:30-9 वाजता संपलेली होती. बर. हे मला चांगलं आठवते. याच्या व्यतिरिक्त काही खास आनंदाचे क्षण, कारण तुम्ही मानाच्या पहिल्या गणपतीसाठी वाजवता, मिरवणुकीची सांगता
ज्या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीने होते त्यांच्याबरोबर वाजवता, तुमचे आनंदाचे काही खास क्षण? आनंदाचे म्हणजे सगळे त्या दोन्ही, म्हणजे आम्हाला भान राहत नाही काय त्या वेळेला. तसं आम्ही एकदा त्या मिरवणुकीला वाजवायला सुरुवात केली की मग 4 तास लागो गणपती जायला, स्वत दगडूशेठला कधी कधी 8-8 तास पण लागतात, पण आम्ही आपले वाजवत राहतो. वा वा वा. शेवटपर्यंत आपले एकदा गणपती घाटावरती पोहोचवला, शेवटची आरती वाजवली की मग घरी येऊन विश्रांती घ्यायची. वा 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 वा. या सगळ्या मिरवणुकीमध्ये जी वेगवेगळी गाणी वाजवतात, रचना वाजवता तुम्ही, आरती असेल, जयस्तुती असेल, शूर आम्ही सरदार असेल, देवा श्री गणेश असेल, तर काळानुसार त्याच्यामध्ये काही बदल करावे लागलेले आहेत का, आणि असं तुमचं ठरलेलं आहे की हो अशा पद्धतीचीच गाणी वाजवावी, हे ह्याचा काही साचा ठरलेला आहे का? कसं आहे, आता एरवी लग्नाच्या कामाला आम्ही सगळी जी लोकांना लागतात ती गाणी वाजवतो, पण हे गणपती उत्सवाच्या मिरवणुका ज्या आहे, म्हणजे आपल्या मेन लक्ष्मीरोडच्या ज्या मिरवणुका असतात, की त्या मिरवणुकीला आम्ही फक्त भावगीत, भक्तिगीत, क्लासिकल आणि राष्ट्रगीत आम्ही वाजवतो. वा वा वा. हे आम्ही चौकट बांधून घेतलेली. वा. याच्या बाहेर जायचं नाही. वा. धन्यवाद श्रीपाद दादा. तुमच्याच पिढीतल्या तुमच्या बंधूंशी पण आम्हाला मारायचे आहेत. तुम्ही इतक्या दिलखुलासपणे संवाद साधलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. प्रभात बँडच्या दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी शेखर दादा सोलापूरकर आपल्याबरोबर आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून बँडमध्ये वाजवायला लागलात? मी वयाच्या 7व्या वर्षापासून सुरुवात केली. बरं. सुरुवातीला मी बँडमध्ये खुळखुळी वाजवायचो, म्हणजे मरेकस. बरं. त्याच्यानंतर ड्रम वाजवायला लागलो. बरं. त्याच्यानंतर पूर्वी पट्टीदरंग म्हणून एक वाद्य होतं. हो. ते सगळ्या लोखंडी पट्ट्या त्या सगळ्या स्वरात, म्हणजे ते आमच्या काकांनीच तयार केलेलं वाद्य. बरं. ते मी वडिलांनी मला बंडोबंद मी मला शिकवलं ते. बरं. ते मग मी पट्टीदरंग बरेच वर्ष बँडमध्ये वाजवत होतो. त्याच्यानंतर मग वडील म्हटले अरे तू आता क्लार्नेट वाजवत जा, म्हणून मग त्यांनी क्लार्नेट मला सुरू केलं शिकवायला. मग काही वर्ष मी क्लार्नेट बँडमध्ये वाजवत होतो. वा. पण पुढं काय झालं, 1979 साली इलेक्ट्रॉनिकचं फॅड आलं. हो. आणि त्याच्यात इलेक्ट्रिक ऑर्गन आला बँडमध्ये. मग त्यावेळेला मी गांधर्व महाविद्यालयात हार्मोनियम शिकायला जात होतो. बरं. मी परीक्षाही दिल्या होत्या. बरं. तर मग आता आमच्याकडे प्रश्न पडला की ऑर्गन हा कोणी वाजवायचा. मोठे काका म्हणले की आता आपण ऑर्गन करणार, पण हे वाजवणार कोण? करेक्ट. मग म्हणून मला ऑर्गन म्हणले तू आता इथनं पुढं वाजवायचा, म्हणून पहिल्यांदा मला देशी ऑर्गन त्यांनी आणला. बरं. मग ते मी माझी प्रॅक्टिस सुरू झाली, मग ती बसून ते 1979 सालापासून जो ऑर्गन माझ्याकडे आला, 14 नोव्हेंबर 1979 पहिलं काम देऊ रोडला नहार म्हणून. बरं. तिथं आमचं ऑर्गनचं पहिलं काम वाजलं. बरं. मग तिथून आज ताग्यात मी त्या कीबोर्डवरच असतो. वा वा वा. मंडळी एक गोष्ट या निमित्ताने सांगतो, एखादा बँड ज्या वेळेला इतकी वर्ष सातत्याने वाजवत असतो त्याच्यामागे किती लोकांचे कष्ट असतात, प्रेरणा असते. बदलत्या काळानुसार इलेक्ट्रिक ऑर्गन समाविष्ट करून घेतला पाहिजे याची दूरदृष्टी शेखर सोलापूरकरांच्या वडिलांना आणि काकांना होती, आणि त्यानिमित्ताने बँडमध्ये आत्ताच्या भाषेत म्हटलं तर अपडेशन झालं. तुमच्या गणेशोत्सवाबद्दलच्या काय आठवणी आहेत? काही नाही, 42 ते 47 आम्ही इथं भाऊरंगारी पुढं वाजवलं, 75 लाही भाऊरंगाचिरीच्या वाजवलं होते. पण एक आठवण अशी आहे की त्यावेळेला कसबा गणपती मंडळ नव्हते. बरं. तर केसरी वाड्याकडनं ह्या गणपतीचं म्हणजे बसवणं विसर्जन हे सगळं त्यांच्याकडे होते. तर त्यावेळेला नची केळकर जे होते आपले इतिहासकार, त्यांनी सांगितलं की हा बँड खूप सुरेल गाणी वाजवतो, ही मुलं खूप छान वाजवतात हा प्रभात बँड पुण्याचा, तर यांना आपण कसबा गणपतीच्या पुढं वाजवायला सांगू. बरं. म्हणून त्यांनी त्यावेळेला आमच्या चिमत्यांना वडिलांना चांदीचा 1 रुपया आणि त्याच्यावर नारळ, आजपासून तह हयात तुम्ही कसबा गणपती स्थापना
आणि कसबा गणपतीचं विसर्जन मिरवणूक हे तुम्ही वाजवायची. वा, ते आज धागत आमची ही परंपरा चालू आहे. वा वा, किती मोठा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे. शेखर सोलापूरकरांकडनं बऱ्याच आठवणी आपण ऐकल्यात. सोलापूरकरांच्या तिसऱ्या पिढीशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. शेखर दादा, खूप मनपूर्वक धन्यवाद. लोकमानसाचा महाउत्सव, पुण्याचा गणेशोत्सव या मालिकेत आता आपण प्रभात बँडच्या सोलापूरकरांच्या तिसऱ्या पिढीच्या प्रतिनिधीशी बोलतो आहे. आमचा लाडका मित्र, अतिशय बहारदार कीबोर्डिस्ट आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये उंच स्वरात गाण्यासाठी प्रसिद्ध असणारा निनाद सोलापूरकर. निनाद, प्रभात बँडमध्ये तुझा प्रवेश कधी झाला किंवा तू कधी सुरुवात केलीस वाजवायला? लहानपणापासूनच म्युझिकचं वेड होतं, तर बँडची खाली रिहर्सल चालायची बाबा काकांजो, तर मी जायचो लहान असल्यापासून. तर मी गुणगुणायचो घरी, असं कधी मी गाणं कुठे शिकलो नव्हतो. तर एक दिवस बाबा आणि काका दोघांना वाटलं की हा गातो रे चांगला, तर आणूयात याला एकदा. तर पूर्वी बँडमध्ये गायकाची पद्धत होती पुण्यामध्ये. तर मला आठवतं आहे 1994 साली या दोघा भावांनी ठरवलं की निनादला आपण यंदा बँडमध्ये गायला उभं करू. तर मला व्यवस्थित आठवतं आहे नन्ना मुन्ना राहू हे गाणं त्यावर्षी बँडला बसवलेलं होतं. आणि सैनिकाच्या ड्रेसमध्ये, म्हणजे टोपी वगैरे, हाफ पॅन्ट, सैनिकाचा ड्रेस आणि खुर्चीवर उभा राहून, म्हणजे मी सगळ्यांना दिसावं यासाठी खुर्चीवर उभा राहून बेलबाग चौकात मी गाणं म्हटलं. हे माझं पहिला परफॉर्मन्स गणपती. तेव्हापासून आजपर्यंत माझी सेवा चुकलेली नाही, गणपती बाप्पा करून घेत आहेत. बाबांनी काकांनी आठवणी सांगितल्या आहेत, तसं अनेक प्रतिष्ठित लोकांच्यासाठी पण, म्हणजे गणपती मंडळांच्या व्यतिरिक्त तुम्ही वादन केलेलं आहे. कुठल्या चित्रपटासाठी वादन करायची किंवा एक अशी बहारदार काही आठवण आहे? बहारदार म्हणजे सगळ्यात मोठी आठवण जी आजोबांनी सांगितली होती ती गोळाचा गणपती, जो पुलंचा चित्रपट आहे. मग त्याच्यानंतर कुंकू चित्रपटामध्ये आपला बँड आहे सुलोचना दीदींच्या याच्यामध्ये. त्यानंतर सगळ्यात जास्त मोठं यश बँडला मिळालं ते म्हणजे माहेरची साडी. आणि आत्तापर्यंत सांगायचं झालं तर रामलखन, सत्यम शिवम सुंदरम, माहेरची साडी, बाबू बँड बाजा मराठीतला, आणि आत्ता लेटेस्ट म्हणजे दबंग 3 या चित्रपटामध्ये सुद्धा प्रभात बँडचं वादन आहे आणि प्रभात बँड दिसलेलं आहे. वा, गणेशोत्सवाशी संबंधित तुझी काही खास अशी हृदय आठवण आहे का? गणेशोत्सवाची आठवण म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं विसर्जन मिरवणूक रात्री 11 वाजता, म्हणजे ही मागच्या वर्षीची गोष्ट आहे, की 11-12 वाजता असं तयारीत होतो आम्ही की हां आता यंदा लवकर होणार. पण सकाळी 6 वाजले तरी काही आलायची चिंत नव्हती. सो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठी विसर्जन मिरवणूक ही मागच्या वर्षीची झाली. आम्ही 10:30 वाजता आमचं वादन संपलं दुसऱ्या दिवशी सकाळी, आणि तरीही प्रभात बँडचे 50 कलाकार, आम्ही सर्वजण भावंड, काका, बाबा सगळेजण त्याच एनर्जीनी सकाळी बाप्पापुढे वादनाला उभे होतो. तो बाप्पा ताकद देतो आणि ते पूर्ण होते. आणि आत्ता तू सांगितलंस की 50 कलाकार आहेत, तर तुमची एकंदर वादक मंडळी किती आहेत प्रभातमध्ये? हा, म्हणजे गणेश उत्सवासाठी साधारणतः 50 ते 60 लोक दरवर्षी आपल्याकडे असतात. त्याच्यातले बरेचसे 40-41 जण आपले कर्नाटकातनं, बाहेरनं, इकडनं तिकडनं येतात, MP मधनं वगैरे येतात. बरं, त्याच्यामध्ये वाद्य प्रकार बघायला गेलं तर क्लॅरोनेट, ट्रम्पेट, टोबा, थाबढोल, बेस ढोल, ड्रम्स, ताशा, कच्ची, हे सगळे वाद्याचे प्रकार येतात. सो ही सगळी वाजवणारी लोकं आपल्याकडे, म्हणजे मला जितकं आठवत आहे तर आत्ता काही लोक 30-30 वर्ष, म्हणजे मी जन्माला आल्यानंतर जे आली आहेत तेव्हाच्या काळातल्यापासून सुद्धा आत्ता लोक येत आहेत. म्हणजे जी सगळी बाबा काका दोघांच्याही हाताखाली तयार झालेली लोक, मागे काही जण होते ते आता एक्सपायर झाले, जे 60 वर्ष आपल्याकडे वाजवले ज्यांनी. क्या बात आहे. निनाद, तुझ्याशी बोलून फार आनंद मिळाला. प्रभात बँडच्या क्षितिजावरचा सूर्य कायम तळपता राहावा आणि तुमच्या करिअरमधला ऋतू पण कायम हिरवा राहावा, बाप्पाच्या चरणी ही प्रार्थना करतो. धन्यवाद. निनादच्या भावाशी सुद्धा आपण याच्यानंतर बोलणार आहोत, प्रशांत सोलापूरकर. नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव, पुण्याचा गणेशोत्सव, प्रभात बँडच्या बंडोपंत सोलापूरकरांच्या तिसऱ्या पिढीतल्या प्रतिनिधींशी आपण बोलतोय.
आपण निनाद सोलापूरकरशी बोललो, आता आपण बोलतो आहे आमोद सोलापूरकरशी. आमोद, तुझं मनपूर्वक स्वागत आहे. प्रभात बँडच्या अनेक गोष्टी आम्ही बाबांकडनं, काकांकडनं, निनादकडनं ऐकल्या. तू आता या पिढीचं रिप्रेझेंटेशन करतो आहे, प्रतिनिधित्व करतो आहेस, व्यवस्थापन तू बघतो आहेस, पण या 85 वर्षाच्या कालखंडामधल्या अनेक आठवणी आजोबांकडनं, वडिलांकडनं, काकांकडनं तू ऐकलेले आहेस. प्रभात बँडची वैशिष्ट्य, त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मानमारात विविध पुरस्कार, मोठ्या ॲचिव्हमेंट्स, आणि आत्ताच्या काळामधलं प्रभातचं जे असणं आहे, काल सुसंगत आपण ज्याला म्हणतो, बरोबर, त्याच्याबद्दल तू आम्हाला सांग. 1942 साली आमचा बँड बारामतीला गेला होता. बारामतीला एका मोठ्या सराफाच्या घरात लग्न होतं. तर त्यावेळेला माणूस नावाचा चित्रपट आलेला होता. तर त्यातलं कशाला उद्याची बात हे गाणं ज्या वेळेला प्रभात बँडच्या संपूर्ण त्या संपूर्ण टीमनी वाजवलं, तर त्यावेळेला बारामतीतली लोकं घराघरातनं बाहेर येऊन असं बघायला लागली की अरे हे काय करतायत, ही 18 ते 25 वर्षाची सगळी मुलं आहेत, ही ह्यांनी या पद्धतीने हे गाणं वाजवलं. संपूर्ण रात्रभरामध्ये, संपूर्ण वरातीमध्ये 70 वेळेला हे गाणं वाजलं. त्यावेळेला संपूर्ण त्या वरातीवर लोकांनी गुलाल, मुरमुरे, बत्तासे हे उधळले, आणि त्याची आठवण म्हणून चंदूलाल शेठ सराफांनी 12 ग्रॅमचा एक तोळा होता, बरोबर, तर असा तो गणपती लक्ष्मीचं चित्र असलेला तोळा आज प्रभात बँडला त्यावेळेला तो बक्षीस म्हणून दिला. आजही तो आमच्या लक्ष्मीपूजनामध्ये ठेवलेला आहे. वा वा वा. मला वाटतं जर्मनीच्या एका संगीतकाराने आपल्याबरोबर काम, बरोबर, 1997 साली आपल्या पुण्यामध्ये जर्मन म्युझिक डायरेक्टर विली शॉर्ज म्हणून आले होते. तर त्यांना इंडियन ब्रास बँड आणि वेस्टर्न ब्रास बँड असं संयुक्त रूपाने त्यांनी एक सीडीचा अल्बम तयार केला होता. तर त्या याच्यामध्ये प्रभात बँडचं वादन झालं. आम्ही काळाच्या ओघात ते विसरलो होतो की आम्ही वाजवलो आहे म्हणून. 2001 साली आपल्या पुण्यातले प्रख्यात व्हायलिन वादक रमाकांत परांजपे हे जर्मनीला गेले होते. तर त्यावेळेला काही ठिकाणी त्यांना प्रभात बँडचे पोस्टर्स दिसली, स्पेशली थँक्स फॉर प्रभात बँड पुणे इंडिया असं लिहिलेलं त्या याच्यामध्ये. तर त्यांनी वडिलांशी, वडिलांना कॉन्टॅक्ट करून सांगितलं की असं असं आहे. तोपर्यंत आमच्या, आम्हालाही ती आठवण माहीत नव्हती. पण नंतर पुढं आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून संपूर्ण केलं, तर त्यावेळेला त्या जर्मनीमध्ये, संपूर्ण युरोप खंडामध्ये या सीडीला खूप मागणी होती. मग त्यांनी आम्हाला त्या सीडीज पाठवल्या. महाराष्ट्रातला पहिला इंटरनॅशनल फेम असलेला हा प्रभात बँड आहे. वा वा. HMV कंपनीचं आणि प्रभात बँडचं पण एक नातं आहे. अनमोल, गडी, आगे बडो या पिक्चरच्या ज्या काही त्यावेळेच्या HMVने आमच्या रेकॉर्ड्स काढल्या, आजही सिलोन रेडिओ स्टेशनवरती ह्या रेकॉर्ड सकाळच्या वेळेला लागतात. या व्यतिरिक्त अजून काय आठवणीत प्रभात? प्रभात बँडला 2007 साली मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी औरंगाबाद या ठिकाणी तापडिया नाट्यगृहामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रभात बँडला महाराष्ट्र राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार मिळाला. वा. हा मिळालेला एकमेव ह्या महाराष्ट्रातला प्रभात बँड आहे. वा. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक फार मोठ्या रंगभूमीवरच्या माणसाचा आशीर्वाद प्रभातला लाभलेला आहे, त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांसाठी सांग. बालगंधर्व आमच्या घरी आले होते की त्यांची इच्छा अशी होती की मला बँडच्या संपूर्ण सर्व कलाकारांच्या सोबत उभं राहून माझा फोटो काढायचा. तर त्या याच्यासाठी त्यांनी संपूर्ण प्रभात बँडचं बँडला उभं करून त्यांच्यासोबत फोटो काढला होता. ते म्हणले माझ्या आयुष्यामधली फक्त एवढीच इच्छा राहिलेली आहे, बाकी सर्व कलाकार लोकांसोबत मी सर्व गोष्टी केल्या, फक्त बँडवाले राहिलेत. वा 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 वा. किती मोठ्या मनाचा माणूस, आणि इतका बँड पण तुमचा सुरेल की साक्षात रंगभूमीवरच्या नटसम्राटाला येऊन आपल्याबरोबर फोटो काढून घ्यायची इच्छा व्हावी. खूप मोठा आशीर्वाद तुम्हाला मिळाला आहे. तुमचं इतक्या मोठ्या संख्येचं वादकांचं कुटुंबच आहे, तर आत्ता खरं तर त्या काळाची आठवण करायलासुद्धा नको होतं, चर्र होतं काळजामध्ये. करोना काळामध्ये या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसं फेस केलं? करोनाच्या कालखंडामध्ये म्हणजे मी पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा मी आभार मानेन तर माननीय पुनीत बालन साहेबांचे, की ज्यांनी बँडवाल्यांसारख्या उपेक्षित असणाऱ्या वर्गाकडं सगळ्यात पहिल्यांदा लक्ष दिलं. करोनाच्या पहिल्या 15 ते 20 दिवसामध्ये त्यांनी बँडच्या कलाकारांसाठी संपूर्ण पुण्यातले जितके काही कलाकार आहेत, जेवढं त्यांना शक्य होईल तेवढी त्यांनी मदत पाठवली. बँडवाल्यांना पहिली मदत देणारे हे फक्त आणि फक्त पुनीत बालन आहेत.
त्यामुळे मी त्यांचे शतशः आभार मानतो. आमच्या पुणे बँड कला विकास प्रतिष्ठान या संघटनेतर्फे आणि व्यक्तिशः प्रभात बँडतर्फे. वा 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 वा. पुनीत बालन यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे पण उत्सव प्रमुख म्हणून धुरा सांभाळायला सुरुवात केली. बरोबर. अनेक उपक्रम केलेत आपल्याला माहिती आहे. आणि याच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा हा उपक्रम आहे की गणेशोत्सवाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांशी संवाद. आज सोलापूरकरांच्या 2-3 पिढ्यांशी बोलताना कळलं की ती मोठा इतिहास आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसतं की हां बँडवाले येतात, इतके कॅज्युअली इतके सहज आपण बोलतो. पण मगाशी मी म्हटलं तसं की एखादा बँड सुरेल 85 वर्ष वाजण्यासाठी किती खस्ता लोक खात असतात, किती स्वतःला कालसुसंगत अपडेटेड ठेवत असतात, किती वेगवेगळ्या गोष्टींचे बदल करत असतात. गणवेशापासून ते सुरेल वादनापर्यंत प्रत्येक आघाडीवरती अतिशय डोळसपणे सजगपणे काम करणारी ही सोलापूरकर फॅमिली आहे, कुटुंब आहे. मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो प्रभात बँडची कारकीर्द अशीच उत्तरोत्तर बहरत राहो. आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.